बालदोस्तांनो आपण बेरीज आणि वजाबाकी याची शाब्दिक उदाहरणे आणि अंकाच्या माध्यमातून संख्याच्या माध्यमातून सुद्धा बेरीज वजाबाकी आपण सोडवलेली आहे तर मग आता आपण पुढे पाहणार आहोत अतिशय छान बेरीज वजाबाकी परस्पर संबंध कसा आहे हो की नाही नवीन शिकायला आवडतं की नाही आपल्याला चित्रे पहा बेरजेच्या व वजाबाकीच्या रूपात उदाहरणे मांडा व सोडवा पहा बरं इथे उदाहरण दिले बेरजीचं एका बाजूला दिले वजा वजाबाकीचं आणि मध्ये आहे चित्र पाहूयात या एका चित्राच्या माध्यमातून बेरीज कशी मांडायची आणि वजाबाकीसुद्धा कशी मांडायची पाहूयात पाच आधी तीन एकूण वांगे पाच त्याच्यामध्ये मिळवले तीन बरोबर आहे एकूण झाले एक, मा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे झालं बेरजेचं उदाहरण आता याच चित्राच्या माध्यमातून आपण वजाबाकीचं उदाहरण कसं मांडलेलं दिसते तुम्हाला पाहूयात एकूण वांगी किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत की नाही आठ वजा आता पहा या एकूण आठ वांग्यातली तीन वांगी कमी केली मग किती उरले पहा बरं एक दोन तीन चार पाच अगदी बरोबर आहे तसं आपण मांडणी करूयात आता खालील चित्रावरून पहा एक दोन तीन किती आहेत तीन चित्रे खाली किती आहेत अधिक दोन आता टोटल मोजूयात एक दोन तीन चार पाच छान हेच या चित्रातून वजाबाकीचं उदाहरण आपण मांडूया अंकाच्या रूपात एकूण किती आहेत हे चित्र एक दोन तीन चार पाच पहा आता यामधून कमी किती केली आहेत एक दोन म्हणजे हे झालं वजा दोन उरले किती वर? एक दोन आणि तीन अगदी छान म्हणजे पाच वजा दोन बरोबर तीन चला आणखी एक उदाहरण मी तुमच्यासाठी सोडून देणार आहे पाहुयात एक दोन तीन चार पाच सहा सात सात पक्षी इथे आहेत त्यामध्ये अधिक किती मिळवले आहेत एक दोन तीन चार शाबास एकूण किती झाले आहेत हे किती होते सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे पुढे मजून आपण बेरीज केली आता एकूण पक्षी किती आहेत तर अकरा आता त्यातून कमी किती केले आहेत एक दोन तीन चार म्हणजे अर्थातच उरली किती वरचे सात शाबाश तसेच आता तुम्ही हे खालील तीन उदाहरणे चित्राच्या माध्यमातून बेरीज आणि वजाबाकीच्या रूपामध्ये मांडणार आहात म्हणजेच एका चित्रावरून बेरीज आणि वजाबाकी यांचा परस्पर कसा संबंध आहे या उदाहरणामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे काय तर मग मोजून सोडवणार की नाही Celater kada pen